आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगाव मध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रारंभ, प्रलंबित काम सुरू झाल्याने ग्रामस्थातून समाधान. शिरोड तालुक्यातील निमशिरगाव येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. निमशिरगावच्या मातंग समाज मंदिर परिसरातील रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे काम प्रलंबित होते. ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामासाठी 5,30,000 निधी मिळवून आणला. मातंग समाज मंदिरासमोरील कज्जे यांच्या घरापासून ते वायदंडे यांच्या घरापर्यंत आणि बाबासो हेगडे यांच्या घरापासून ते दिनकर तिवडे यांच्या घरापर्यंत अशा रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यात आला. पण माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कांबळे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होते. आज आमच्या गावात जे काम चालू आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक मातंग समाजाच्या समाज मंदिराजवळ एक काँक्रीटचं काम चालू आहे. चांगल्या पद्धतीचं आहे आणि चांगलं होतंय एवढंच मी सांगतो. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे साहेब यांच्या फंडातून मातंग समाज मंदिर समोर येईल, तसंच कज्जीघर ते वायदंडीघर, परत बाबासाहेबगडी घर ते दिनकर तिवडेघर, रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण हे त्यांच्या फंडातून होत आहे आणि काम चांगल्या प्रकारे होत आहे. आणि कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे यांचं भरपूर सहकार्य आम्हाला या ग्रामपंचायतीला लाभत आहे. मी सांगेन, त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी फंड देण्याचा प्रयत्न केला आमच्या कामाला किंवा आमच्या गावात, ज्यावेळी बोलवेन त्यावेळेला कधी पण वेळेचं न बांधता त्यांनी येऊन आम्हाला मदत केलेली आहे. त्यांचं आम्ही निमशिरगाव नगरीमध्ये स्वागत करतो. आज निमशिरगावमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सरपंच सर्वांनी मिळून ह्या कज्जे घर ते वायदंडे घरापर्यंतचं काँक्रीटीकरण आणि बाबासाहेब हेगडे घर ते दिनकर तिवडेचा बोळे आणि मातंग समाजाच्या समोरमधला सगळं काँक्रीटीकरण हे माजी जिल्हा परिषदचे सुरेश कांबळे साहेब यांच्या फंडातून 5,29,000 रुपयाचं काम आज पूर्णत्वाला आलं आहे. आता काम चालू आहे आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं काम चालू केले आहेत, हे सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचं. महानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे.